या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली। त्यानंतर राज्यभरात कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत। शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये अशी विनंती कार्यकर्ते करत आहेत। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आज सात रस्ता येथे आंदोलन करत शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी आक्रमक भूमिका घेत अध्यक्षपद शरद पवारांनी सोडू नये अशी विनंती केली आहे। शरद पवार यांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय धक्कादायक आणि धक्का देणारा आहे। अनेकांना राजकारणात घडवण्यात काम त्यांनी केलं आहे। एक धर्म निरपेक्ष विचारवंत म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे। आगामी राजकारणावर दुर्गामी परिणाम करण्याचा हा निर्णय आहे, त्यांनी पुनर्विचार करावा अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अध्यक्षपद सोडण्याचा जो निर्णय घेतला तो आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी तो वेदनादायी आणि धक्कादायक आहे। आणि तो निर्णय मागे घ्यावा या भावनेने आज आम्ही साहेबांचे राजकीय गुरु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यापाशी एक आमची भावना व्यक्त करण्यासाठी इथं आम्ही सर्व युवक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जमलो आहोत की साहेब तो निर्णय मागे घ्या, कारण तुमच्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ओळख आज समाजामध्ये राजकीय जीवनामध्ये आहे। आणि तुम्ही जर तो निर्णय मागे घेतला नाही तर तो आम्हाला अतिशय वेदनादायी निर्णय राहणार आहे। कारण साहेब तुम्ही आत्तापर्यंत जो निर्णय दिला तो आम्ही श्रीसामवद्य म्हणून आम्ही मान्य केलेले आहेत, पण आजचा जो निर्णय आहे तो कुठेतरी मनाला वेदना देतो आहे, मनाला भावनिक साथ घालतो आहे की साहेबांनी तो निर्णय मागे घेतला पाहिजे। कारण आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आज काम करत असताना ज्या भावना पवारसाहेबांमुळे किंवा जे बळ पवारसाहेबांमुळे आम्हाला मिळालं ते साहेबांमुळेच मिळालं आहे आणि आम्हालाही भविष्यामध्ये साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीत काम करायचं आहे। तर साताराची जेव्हा सभा झाली पावसाळ्यातून शरद पवारांनी सत्ता आणली आणि आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती राजकीय देशामध्ये आहे, अशा काळात शरद पवारांनी राजकारणाचं बाहेर आणलं कशा पद्धतीने बघता किती नुकसान होणार आहे पक्षाचं आणि देशाचं? उलट आज महाराष्ट्राला देशाला शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाची गरज आहे। कारण आज महाराष्ट्रामध्ये जी दयनीय अवस्था राजकीय म्हणा किंवा महाराष्ट्राची अवस्था झालेली आहे ती अतिशय भयंकर आहे आणि या अवस्थेत महाराष्ट्राला सावरण्याचं बळ आणि काम हे फक्त शरदचंद्रजी पवार साहेबच करू शकतात, दुसरं कोणीही करू शकणार नाही। आणि येणाऱ्या 2024 लोकसभेच्या निवडणुकीत पवार साहेबच विरोधी पक्षांची एकजूट मूठ बांधून मोदी सरकारला बाजूला करण्याचं काम करतील एवढीच आशा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आहे। त्यामुळे साहेबांनी तो निर्णय मागे घेणे गरजेचं आहे, एक भावना म्हणून, एक आमची भावना म्हणून, एक आमची बालहट्ट म्हणून, एक आमची विनंती म्हणा, पण तुम्ही तो निर्णय मागे घ्यायला हवा। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।